नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 यावरील बेडकी नाका येथे नाकाबंदी करत असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गाडी क्रमांक MH04BN2923 या गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य विमल गुटखा सोनगड गुजरात येथून नवापूर शहराकडे बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस पथकाने नाकाबंदी करत स्कॉर्पिओ ड्रायव्हर विजय विष्णू पेंढारकर सोबत सागर अशोक रामराजे यांना अटक केली आहे. गाडीमधील 6 मोठे आणि 6 लहान खोके केसरयुक्त विमल गुटखा तसंच विमल तंबाखू असा एकूण 3,32,960 रुपयाचा गुटखा आणि 7 लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण 9,32,960 रुपयांचा माल जप्त केलाय. हा संपूर्ण माल नवापूर येथील अमित अग्रवाल यांचा असून त्यांच्या सांगण्यावरून सोनगड येथून गुटखा विक्रीस केला जात होता. PSI प्रवीण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ हे करतायत. गुन्ह्यात 2 आरोपी अटक करण्यात आले तर आरोपी अमित अग्रवाल हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर.